हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण DEMचं फोर्थ लेक्चर बघणार आहोत. लास्ट लेक्चरपर्यंत आपण लॉजिक गेट आणि बुलियन लॉ बघितलेले आहेत. तर बुलियन लॉमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल आपल्याला तर तुम्ही तो पुन्हा माझा सेकंड व्हिडिओ थर्ड व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून येईल. आणि जे अदर लॉ आहेत ते अदर लॉ आपण एक्झाम्पल किंवा इक्वेशन सॉल्व करताना ते पुन्हा रिपीट करू. नेक्स्ट पॉइंट आजच्या लेक्चरचा आहे, महत्त्वाचा आहे, की नॅन गेट आणि नॉर गेट इथं दिलेलं आहेत आपल्याकडं. नॅन गेट आणि नॉर गेट हे दोन गेट खूप महत्त्वाचे आहेत. ह्या दोन गेटनाच युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं. आता यांना युनिव्हर्सल गेट का म्हणतात, कारण या दोन गेटचा यूज करून तुम्ही कोणताही नवीन गेट किंवा कोणतंही इक्वेशन, कोणतेही बुलियन लॉज तुम्ही इझिली तयार करू शकता किंवा ते ड्रॉ करू शकता. थोडं समजायला क्रिटिकल होत असेल तर एक रिअल लाईफमधले एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. टोटल 7 गेट आहेत हे आपल्याला माहिती आहे. सपोज तुमच्याकडं लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे आणि त्या कम्प्युटरमध्ये जो मदरबोर्ड असतो ग्रीन कलरचा तो थोडा डॅमेज झाला आहे असं गृहीत धरू आपण. त्या मदरबोर्डमध्ये चेक केल्यानंतर असं समजलं की त्याच्यामधला ऑर गेट डॅमेज झाला आहे. कोणता गेट? ऑर. आणि त्या दुकानदाराकडं तो ऑर गेट अवेलेबल नाही आणि तो ऑर गेट खरेदी करण्यासाठी किंवा तुम्हाला अर्जंटली आजच तुमचा कम्प्युटर पाहिजे रिटर्न, पण दुकानदाराकडे ऑर गेट अवेलेबल नाही. पण त्या दुकानदाराकडे नॅन गेट आणि नॉर गेट भरपूर प्रमाणात शिल्लक आहेत. एक 20-25 नॉर गेट, 20-25 नॅन गेट शिल्लक आहेत. दुकानदारानं काय विचार केला की जर कस्टमरला आजच्याच जर लॅपटॉप परत पाहिजे असेल तर मला ऑर गेट काही करून टाकला पाहिजे किंवा आपण एन गेट म्हणू शकतो तिथं, पण तो तर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. मग तेव्हा त्यानं काय विचार केला की नॅन गेट आणि नॉर गेट हे जे दोन्ही गेट आहेत हे दोन्ही गेट असे गेट आहेत की ह्याचं तुम्ही एक सर्किट तयार करून, वेगळं सर्किट तयार करून तुम्ही जो ऑर गेट काम करणार आहे तेच नॅन गेट काम करू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर जिथं ऑर गेट 1 लागतो तिथं नॅन गेट तुमचे 2 लागतील, 3 लागतील किंवा 4 लागतील, ते सर्किटवरती डिपेंड आहे. पण आपलं 100% तिथं काम होऊन जाईल आणि त्या नॅन गेटचंच काम कशाचं होऊन जातं ते ऑर गेटचं काम होऊन जातं. मी एक सॅम्पल एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजावून दाखवतो. तर सगळ्यांना लक्षात येतं आहे की नॅन आणि नॉर गेटना युनिव्हर्सल गेट का म्हणतात, की आपल्याकडे जे 7 गेट आहेत अँड ऑर मी ते लिहितो, नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट, एक्स ऑर, एक्स नॉर, 1, 2, 3, 4, 5 हे 5 गेट जे आहेत हे 5 गेट जर आपल्याला अवेलेबल नसेल तर नॅन गेट आणि नॉर गेटचा यूज करून आपण यातला कोणताही गेट तयार करू शकतो. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला इथे घेऊन दाखवतो. फर्स्ट मी नॅन गेटसाठी घेतो, तुम्हाला एन गेट तयार करायचा आहे. इथं लिहितो बघा, AND गेट using NAND गेट. ठीक आहे, आता AND गेट using NAND गेट म्हणजेच काय रे, की AND गेट बघा तुमच्याकडे कसा येतो, ए बी वाय इक्वल टू ए डॉट बी. एकच मिनट, थोडस कॅमेरा सेट करतो व्यवस्थित. ठीक आहे, अँड गेट सगळ्यांनी बघितला. अँड गेटचा हा सिम्बॉल आहे, इनपुट ए बी असेल, मल्टिप्लिकेशन होतं, आउटपुटला काय भेटेल, वाय इक्वल टू ए आणि बी. हा गेट तुमच्या कम्प्युटरमध्ये आहे
तो गेट जळलेला आहे, डॅमेज झालेला आहे, तुम्हाला आत्ता अवेलेबल मार्केटला होत नाहीत, पण तुमच्याकडं नॅन गेट खूप आहेत. मी नॅन गेटचा सिम्बॉल काढतो आहे आणि नॉर गेटचा. हे दोन मी गेट वापरणार आहे. आणि सपोज एन गेट एक जर एकच असेल त्याच्यामध्ये, तर नॅन गेट त्या ठिकाणी दोन असतील, तीन असतील किंवा चार असतील, किंवा नॉर गेट दोन असतील, तीन असतील किंवा चार असतील, त्याचं कॉम्बिनेशन करायचं. आणि याचं जे आउटपुट मिळतं सेम आउटपुट आपल्याला त्या इक्वेशनचं भेटतं. पण त्याच्यासाठी थोडीशी एक हिंट आहे म्हणा किंवा थोडंसं कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन काय आहे बघा, त्याच्यासाठी याचं जे आउटपुटचं इक्वेशन आहे एन गेटचं, त्या आउटपुटचं इक्वेशन इथं लिहून घेतो मी, वाय इक्वल टू ए इंटू बी. तुम्हाला कंपल्सरी ह्या इक्वेशनच्या डोक्यावरती डबल बार द्यायचं हे विसरायचं नाही. एक दोन डबल बार दिलेले आहेत. हे का द्यायचं, ही प्रोसेसच आहे. जर तुम्ही नॅन गेटचा यूज करून जर एन गेट तयार करणार असाल तर दिलेल्या इक्वेशनच्या डोक्यावरती दोन्ही बार द्यायचे. आता अजून एक, नॅन गेट म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, नॉर गेट म्हणजे काय असतं, ॲडिशन असतं. तुम्ही आता कोणत्या गेट तयार करणार आहात, नॅन गेट. म्हणजेच आउटपुटच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक जे अक्षरं दिसत आहेत ए आणि बी, ह्या दोघांच्यामध्ये कंपल्सरी मल्टिप्लिकेशन पाहिजे. मल्टिप्लिकेशन नसेल आणि जर प्लस असेल तर तुम्हाला ते इक्वेशन सॉल्व करावं लागणार. ओके, आता अजून एक, डबल बार देण्यामागचा उद्देश हा होता की आपल्याकडं इन्वर्जन लॉ आहे. मी दाखवतो तुम्हाला, हा इन्वर्जन लॉ आहे. इन्वर्जन लॉचं मीनिंग काय, एखाद्या इक्वेशनच्या डोक्यावरती दोन बार असतील तर ते दोन्ही बार आपापसात कॅन्सल होतात आणि ओरिजिनलच आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर ए इंटू बीचा सिंगल बार दिला, सिंगल बार दिला तर आन्सर बदलणार, पण डबल बार दिला, हे दोन्ही बार आपापसात कॅन्सल होतात, राहतं काय, ए इंटू बी, म्हणजे हेच आन्सर आलेलं आहे, डन. आता मी याला प्रोसेस काय करणार नाही, नॅन गेटमध्ये मल्टिप्लायच पाहिजे असतो आणि ते मल्टिप्लाय आहेच, त्यामुळे आपण तिथे काय चेंजेस करणार नाही. आता एक्झाम्पल आपण स्टार्ट करू. ए आणि बी आपल्याला काय पाहिजेत, नॅन गेट पाहिजेत. मी स्टार्ट करतो, दोन्ही बार नाहीत असं गृहित धरू, ए आणि बी पहिलं ड्रॉ करू. ए सेकंड घेतला, बी घेतला. मी आता तुम्हाला दाखवतो, ही पहिली रेषा आहे का डोक्यावरती, पहिली बार आहे तो. आणि बार जर असेल एखाद्या इक्वेशनच्या वरती तर तिथं पुढं काय जोडावा लागतो, बबल जोडावा लागतो. मी बबल जोडला, वायर पुढे घेतो, याचा आन्सर काय झालं, इनपुट ए आलं इथं, हे इथं बी आलं, दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन झालं, मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय आलं, ए इंटू बी. हे ए इंटू बी बबलमधनं पुढं गेलं, मला आन्सर इथे मिळालं ए इंटू बीचा बार. आता एक बार झाला, आपल्याला इथं दोन बार बघायचे आहेत, त्यामुळे याच्या पुढे आपल्याला अजून एक नॅन गेट जोडावं लागेल. आणि ही जी वायर आलेली आहे ही वायर एकाला न देता हे दोन्ही इनपुट एकत्र करा आणि मग वायर इथं द्या, म्हणजे दोन्हीचा अर्थ सेम होतो. हे इथं गेलं, आता डबल बार आहे ना डोक्यावरती, ही दुसरी वायर आहे, डबल बार आहे म्हणून इथं दुसरा बबल, हे आउटपुट ए इंटू बीचा बार ह्या वायरमधनं इथं आलं, म्हणजे ते इक्वेशन मिळालं ए इंटू बीचा बार. हे आन्सर ह्या बबलच्या पुढं गेल्यानंतर मला ए इंटू बीचा बार हे इक्वेशन मिळालं, आणि ह्या बबलसाठी हे दुसरी वायर बार डोक्यावरती, हे झालं तुमचं आउटपुट. आता चेक केलं तर ह्याला इक्वल टू समांतर असंच आहे ना, ए इंटू बी, हे दोन्ही बार आपापसात कॅन्सल होतात. म्हणजे आपल्याला हवं होतं एन गेट, एन गेट मार्केटला अवेलेबल नाही, म्हणून तुम्ही काय केलात, दोन नॅन गेटचा यूज करून एन गेट
तयार केलेले आहात। आता ए इन टू बी चा डबल बार म्हणजेच हे डबल बार आपापसात कॅन्सल होऊ शकतात। ॲन्सर काय मिळालं, ए इन टू बी, ए इन टू बी हे ॲन्सर आणि याचं ॲन्सर चेक करा तुम्ही, ए इन टू बी दोन्ही समान आहेत। अशा हिशोबाने अँड गेट आपण तयार करू शकतो, नॅन्ड गेटचा यूज करून। हे सॅम्पल एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे। जसं नॅन्ड गेट युनिव्हर्सल आहे तसाच नॉर गेटसुद्धा युनिव्हर्सल आहे। आपण त्याचे एक एक्झाम्पल बघू। सेकंड, नॉर गेट एज ए युनिव्हर्सल गेट। चला एक एक्झाम्पल घेतो मी। मग असे अँड गेट तयार केला होता आपण, आपण आता इथे काय करू, अँड गेटच तयार करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अँड गेट युझिंग नॉर गेट खूप महत्त्वाचं आहे, एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजून येईल। मी इथं दोन्ही गेट ड्रॉ करतो आहे। ए बी वाय इक्वल टू ए इन टू बी, ए बी वाय इक्वल टू ए प्लस बीचा बार। हा गेट कोणता आहे रे, नॅन गेट। हा गेट कोणता आहे, नॉर गेट। नॅन गेटसाठी काय हवं असतं, मल्टिप्लिकेशन। नॉर असेल तर काय हवं असतं, ॲडिशन। कुठे ॲडिशन हवे असते, ह्या दोन अल्फाबेटच्या मध्ये, ह्या दोन अल्फाबेटच्या मध्ये। हे डोक्यावरती बाल राहिलेलं आहे आपला लिहिला। चला अँड गेट पहिला मी ड्रॉ करतो। हा अँड गेट आहे, ए बी वाय इक्वल टू ए इन टू बी, बरोबर। आणि तुम्हाला काय करायचं आहे, ह्या नॉर गेटचा यूज करून तुम्हाला हा अँड गेटचा ॲन्सर मिळवायचा आहे। चला हे इक्वेशन लिहून घेतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे वाय इक्वल टू ए इन टू बी। मी मगेच सांगितलेलं आहे तुम्हाला, नॉर गेटचा यूज करून अँड गेट करायचा असेल किंवा नॅन्ड गेटचा यूज करून अँड गेट करायचा असेल तर आउटपुटचं इक्वेशन लिहून घ्या, त्याच्यावरती कंपल्सरी दोन बार द्या। दोन बार दिल्यामुळे होतं काय की दोन्ही बार आपापसात कॅन्सल होतात आणि जे ॲन्सर आपल्याला दिलेलं आहे तेच ॲन्सर इथं येतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत। ओके, मी थोडंसं काय करतो आहे बघा, बारचं डिस्टन्स थोडा वाढवतो, ए इन टू बी हा पहिला बार, थोडासा गॅप ठेवतो दोन्ही बारमध्ये। का ते सांगतो मी तुम्हाला, हा दुसरा बार, हा पहिला बार असेल, हा दुसरा बार असेल। आपण कोणता गेट यूज करतो आहे, नॉर गेट यूज करतो आहे। नॉर गेटचं मिनिंग काय आहे, फंक्शन काय आहे, जे अल्फाबेट येतात त्या अल्फाबेटच्या मध्ये काय आला पाहिजे, कंपल्सरी प्लस आला पाहिजे, तरच आपण तिथं नॉर वापरू शकतो। या दोन अल्फाबेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याचं पहिलं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, ॲडिशनमध्ये करायचं आहे। हे मल्टिप्लाय इथं लिहितो मी, कन्वर्ट इन टू ॲडिशन, म्हणजेच तुम्ही त्याला काय म्हणू शकता, प्लस। हे डॉटचं मल्टिप्लाय कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, प्लसमध्ये करायचं आहे। मग मल्टिप्लायचं कन्वर्ट प्लसमध्ये करायचं असेल तर मी याला सर्कल टाकतो बघा, पहिला बार घेऊन घेतला तर एकच फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे, तो म्हणजे डी मॉर्गन्स थिअरम। डी मॉर्गन्स थिअरम काय आहे बघा, ए इन टू बी
बार इक्वल टू ए बार प्लस बी बार, बरोबर आहे का? हा फॉर्म्युला मी इथं मॅच करतो आहे, तुमच्या लक्षात येईल. सर्कल केलेला आहे, सर्कल केलेला फॉर्म्युला याच्यासोबत मॅच करा. सेम दिसतं का? दिसतं. थिअरम नंबर कोणता? पहिला. याच्या रिप्लेसला आपण हे लिहू शकतो का? लिहू शकतो. मग डायरेक्ट तिथं थिअरमच लिहितो. कोणता थिअरम तो? शॉर्टमध्ये बघा, यूजिंग डी मॉर्गन्स थिअरम. डी मॉर्गन्स थिअरम कोणता? पहिला. का डी मॉर्गन्स थिअरम आहे? ए इंटू बीचा बार असेल तर त्याचं ॲन्सर मल्टीप्लायचं तुम्ही प्लस लिहू शकता मध्ये, आणि डोक्यावरती असणारा बार सेपरेट करू शकता. हे त्याचं रिप्लेसमेंट आहे. मग जिथे मला हे बघायला भेटेल त्या ठिकाणी मी हे लिहू शकतो. ओके, तर हे ॲन्सर मी इथं लिहिणार. म्हणजेच मला इक्वेशन काय मिळालं बघा, हे सर्कल केलेलं, सर्कल केलेलं ॲन्सर काय आलं? ए बार प्लस बी बार. आलं का लक्षात? आता सर्कल सोडून सर्कलच्या बाहेर एक बार आहे की डोक्यावरती, तो मला आहे असं लिहावं लागेल. झालं इक्वेशन. आपला रूल काय होता बघा, नॉर गेट वापरायचा असेल तर दोन्ही अल्फाबेटच्या मध्ये काय आला पाहिजे? प्लस आला पाहिजे. आणि प्लस आणण्यासाठी आपण काय वापरलं? डी मॉर्गन्स थिअरम वापरला. आणि जिथं मल्टीप्लाय होतं त्याचं आपण काय तयार केलं? प्लस तयार केलं युझिंग डी मॉर्गन्स थिअरम. हे इक्वेशन तुमचं फायनल झालेलं आहे. तुम्ही आता याच्यापासून सर्किट तयार करायला स्टार्ट करणार आहात. मी स्टार्ट करतो. ए आणि बी तुमच्याकडे असतात, बार टोक्यावरती आल्यानंतर काही टेन्शन घ्यायचं नाही. जे सिम्बॉल तुम्ही काढणार आहात सिम्बॉलच्या पुढे फक्त बबल जोडला की ते बार होऊन जातं ॲटोमॅटिक. पहिला ए ची व्हॅल्यू मी घेतो बघा, ए घेतला, नंतर बी घेतला, इथं लिहितो ए, इथं घेतला बी. आता ए आणि बी आहे तर आपल्याला काय पाहिजे? ए बार आणि बी बार पाहिजे, बरोबर? सेपरेट आहे. मग ए आणि बी बार घेतलं तर इथं काय करायचं आहे? मी जरा सेपरेट तुम्हाला दाखवतो इक्वेशन, थोडंसं छोटं झालं हे. चला मी नवीन डायग्राम ड्रॉ करतो. थोडं मला डिस्टन्स जास्त हवा आहे. ए घेतलं, ए बार पाहिजे. ए बार म्हणजेच काय? नॉट जोडायला पाहिजे, पण नॉट जोडायचं नाही आपल्याला, तर नॉरच जोडायचं आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तर इनपुटला दोन वायर अशा करायच्या, सिम्बॉल काढायचा, त्याला द्यायचं बबल. बबल का दिला? एचा बार आहे. याचं आउटपुट काय आलं? ए बार. सेम दुसरा नॉर गेट काढतो, बबल देतो. नॉर गेटला इनपुट दोन असतात, पण आपल्याकडे एकच आहे ना बी, त्याच्यामुळे दोन्ही इनपुट एकत्र करा आणि एकच वायर द्या. हे असंच इथे केलेलं आहे. ओके, इथं काय आला? बी बार. लक्षात येते का? तुमच्याकडे ए आणि बी होते, फॉर्म्युल्यामध्ये एचा बार पाहिजे, इथं बार आला म्हणून मी इथे काय जोडलं? बबल जोडला. आणि बी होतं, बीचा बार आहे म्हणून मी काय केलं? इथं बबल जोडला. आता हे नॉर आहे, हा नॉर आहे, आणि नॉर काय करतो? ॲडिशन करतो. हे झालं ना, दोन्ही झाले, इथे झालं. आता हे इक्वेशन म्हणजे तुमचं हे आलं, आणि हे इक्वेशन बी बार म्हणजे तुमचं हे आलं. ह्या दोघांच्या मध्ये काय केलेलं आहे? प्लस आहे. प्लस कधी होतो? ऑरलाच होतो ना. मग इथं ऑरचा सिम्बॉल काढतो. झालं? म्हणजे ह्या वायरमधनं काय आला? ए बार. ह्या वायरमधून काय आला? बी बार. आणि ऑरचं काम काय असतं? ॲडिशन करणं. आता ॲडिशन तर केली आहे ना, म्हणजे काय मिळालं? ए बार प्लस बी बार, बरोबर आहे. पण त्या ॲडिशनच्या डोक्यावरती बार आहे ना, अजून बार विसरलो आपण.
बार आलं तर टेन्शन घ्यायचं नाही. जो सिम्बॉल तुम्ही काढलेला आहात त्या सिम्बॉलच्या पुढं फक्त एक बबल जोडा आणि आउटपुटचे वायर काढा. आणि हा बबल आला म्हणून डोक्यावरती इथं बार काढलेला आहे. चेक करू शकता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, दोन्ही इक्वेशन सेम आलेले आहेत. मग कंपॅरिझन केलं तर हा कोणता गेट होता? अँड गेट होता. ओके, आणि इथं अँड गेट जर तुम्हाला अवेलेबल नसेल, उदाहरणार्थ असं करीत धरा तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमचा मोबाईल डॅमेज झाला, तुम्ही दुकानदाराकडे गेलात, दुकानदाराला म्हटलात मला मोबाईल तयार करून दे, दुकानदार काय म्हटला तुझ्या मोबाईलमधला अँड गेट डॅमेज झाला आहे आणि आत्ता माझ्याकडे अँड गेट अवेलेबल नाही, तो आणायसाठी मला कोल्हापूरला जावं लागेल, तुम्ही काय म्हणताय त्याला? तुम्ही त्याला कसंही कर, अँड गेट लाव नाही लाव, माझा मोबाईल रिपेअर करून आजच्याच मला भेटला पाहिजे. त्या दुकानदारानं विचार केला, याचं आउटपुट चेक केलं, असं मिळतं. त्याच्या डोक्यात लगेच कल्पना आली, मी जर 3 नॉर गेट ह्या सर्किटमध्ये जर जोडले अशा डायग्राममध्ये, तर अँड गेट जे काम करतं तेच कोण काम करतं? हे सर्किट काम करतं. मग दुकानदार काय करतो? या सर्किटच्या ठिकाणी हे सर्किट बसवतो आणि मोबाईल रिपेअर करून देतो. दोन्हींचं फंक्शन तेच, दोन्हीचं आउटपुट तेच. कारण इथे जर बघितलं, हे जे इक्वेशन मिळालेलं आहे हे इक्वेशन याच्यापासून मिळालेलं आहे, ए इंटू बीचा डबल बार. मग डबल बार आपापसात कॅन्सल झाले, राहिलं काय? ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजेच इथं आलं ना, म्हणजे दोन्ही इक्वेशन समांतर आहेत. हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे. म्हणून याच्या ठिकाणी आपण हे 3 गेट यूज करून सर्किट तयार केलेलं आहे. म्हणून नॉर गेट आणि नॅन गेट ह्या दोघांना नॉर गेट, आणि मगाच्या लेक्चरला आपण बघितलं होतं कोणतं? नॅन गेट. हे दोन्ही कुठले गेट म्हटले जातात? युनिव्हर्सल गेट. मी सॅम्पलसाठी तुम्हाला इथं अँड गेट घेतला आणि सेम अँड गेटच तुम्हाला नॉरचा यूज करून दाखवलेले आहेत. दोन्ही एक्झाम्पल बेस्ट आहे. असे तुम्ही टोटल 5 ते 6 जे तुमच्याकडे गेट अवेलेबल आहेत ते सगळे गेट ह्या दोन गेटचा यूज करून तुम्ही तयार करू शकता, तयार होतात, सगळे आन्सर सेम भेटतात. म्हणून ह्या दोन गेटना काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर पेपरला विचारले किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपचं जर पेपर असेल नेक्स्ट सेमिस्टरला, तर 100% किंवा 1001% हा क्वेश्चन पेपरला विचारला जातात की खाली दिलेल्या पर्यायापैकी 4 पर्याय दिले जातात की यामधला युनिव्हर्सल गेट कोणता आहे. आणि तुम्हाला खाली 4 पर्याय देतात आणि त्यामध्ये नॅन गेट किंवा नॉर गेट टाकला जातो आणि विचारलं जातं ह्यातला युनिव्हर्सल गेट कोणता. तर पुन्हा मी रिपीट करतोय, नॉर गेट आणि नॅन गेट हे दोन्ही युनिव्हर्सल गेट आहेत. ठीक आहे, तर आतापर्यंत तुम्हाला जी बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची होती ह्या चॅप्टरमधली ती दिलेली आहे. तुम्हाला बुलियन लॉज झालेले आहेत, डी मॉर्गन्स थिअरम झालेला आहे, लॉजिक गेट झालेले आहेत आणि आता नॅन गेट युजिंग नॉर गेट पण झालेलं आहे. तर या बेसिक इन्फॉर्मेशनवरती जर कोणी लेक्चर बघितले असतील नसतील तर ते लेक्चर पुन्हा तिन्हीच्या तिन्ही लेक्चर बघून घ्या. कारण नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत आणि इक्वेशन सॉल्व करायचे असतील तर तुमच्याकडं बुलियन लॉज जे आहेत टोटल 7 टाईपचे, त्याचं पेज तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. त्याच पेजचा यूज करून आपण इक्वेशन सॉल्व करणार आहोत. काही वेळेला काय होतं, हे असं डायग्राम दिली जाते, लॉजिक डायग्राम, आणि लॉजिक डायग्राम देतात, ह्या व्हॅल्यू देत नाहीत ह्या व्हॅल्यू, आणि तुम्हाला सांगितलं जातं त्याच्यापासून इक्वेशन फाइंड आउट करा आणि ते इक्वेशन सॉल्व करा. आणि इथून पुढं खूप इंटरेस्टिंग हा सब्जेक्टच खूप इंटरेस्टिंग आहे, लॉजिकल आहे, तुम्हाला काही पाठ करावा लागत नाही. तुम्ही शांतपणे माझं लेक्चर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तर जे काही 20-25 मिनटाचं जे लेक्चर असेल त्या टायमिंगमध्ये दुसरं कोणतेही विषय डोक्यामध्ये न घेता कॉन्फिडन्स आणि एकाग्रतेनं जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर पुन्हा रिपीट तुम्हाला स्टडी करावा लागणार नाही, तुम्हाला होमवर्कसुद्धा करावं लागणार नाही. या लेक्चरवरती तुम्ही आरामात पेपरला जाऊन आउट ऑफ मार्क काढू शकता, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला बस झालं इतकंच. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचे डेरिवेशन आणि त्याचे इक्वेशन आपण बघणार आहोत. थँक्यू, लेक्चर स्टॉप करू आपण.